Hello friends, namaskar. Today we will discuss the question tag in a simple way, part 2, with related questions which will be helpful for your MPSC, PSI, STI, ASO, TALATHI, tax assistant and clerk examinations. Okay, in last video lecture we were discussed about the rules of question tag. If you find this video useful for and valuable for your examination, please do like, share and subscribe our channel for more updates. The rules for tag. तर आज आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की क्वेश्चन टॅग कसा करायचा. ज्यांना समजला नसेल, समजला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही समजला तर आज आपण परत एकदा ते पाच रूल बघूया ज्यामुळं आपल्याला क्वेश्चन टॅग हा खूप इझिएस्ट आणि सिम्पल वेमध्ये तयार करता येतो, ज्यामुळं आपले जे मार्क्स आहेत ते जाणार नाही. ओके, सो पहिला रूल आहे विधानार्थी वाक्याला आपण टॅग जोडतो. ओके, सेकंड रूल आहे वाक्य लिहायचे पहिल्यांदा जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला जशास तसं. नेक्स्ट त्यानंतर आपल्याला काय करायचंय, कॉमा द्यायचंय. आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्याचा टॅग होकारार्थी होतो, आणि वाक्य जर अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असेल तर त्याचा टॅग हा नकारार्थी होतो. म्हणजेच हेल्पिंग वर्ब किंवा जे सहाय्यकारी क्रियापद असतं आपलं, जसं इज, आर, एम, वॉज, वर, शाल, विल, यांना काय करतो आपण एन टी म्हणजेच नॉट जोडतो. चौथा आणि इम्पॉर्टंट रूल आहे टॅग हा सहाय्यकारी क्रियापद व सर्वनाम रूपी कर्ता मिळून बनतो. म्हणजे डझंट शी, इजंट ही, डिडंट शी, डोंट ही, डोंट शी. ओके, अँड लास्ट अँड फायनल रूल आहे शेवटी प्रश्नार्थक चिन्हाचा वापर करतो आपण टॅग लिहून झाल्यानंतर. ओके, सो लेट सी वन बाय वन एक्झाम्पल्स फॉर क्वेश्चन टॅग. फर्स्ट क्वेश्चन इज यू आर कमिंग टू द पार्टी. तर पहिलं वाक्य आहे आपलं यू आर कमिंग टू द पार्टी, कॉमा, डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. इथं खाली तीन ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला अप्रोप्रिएट आन्सर आपलं तिथं लिहायचं किंवा भरायचंय. ओके, सिलेक्ट करायचंय. यू आर कमिंग टू द पार्टी, कॉमा, डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. आता इकडं सेंटेन्स जे आहे ते आपलं पॉझिटिव्ह मीन्स अफर्मेटिव्ह आहे, त्यामुळे आपला टॅग हा निगेटिव्ह होईल. एक लक्षात घ्या, इकडे आपल्याला हेल्पिंग वर्ब पण दिलेलं आहे आर, यू आर, तर मग आपल्याला हेल्पिंग वर्ब घेताना वेगळं घ्यायची गरज नाही, जसं डू, डज, डीड वगैरे, तर त्यासाठी आपल्याला आर यूज करायचं आहे. आर वाक्य पॉझिटिव्ह आहे तर टॅग हा निगेटिव्ह होणार, त्यामुळं आर नॉट, अँड आपला सब्जेक्ट किंवा कर्ता आहे यू. सो आपला आन्सर असेल फर्स्ट वन, आरंट यू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इट वॉज नॉट व्हेरी डिफिकल्ट, कॉमा, डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. सो सेंटेन्स इज इन निगेटिव्ह फॉर्म, वॉज नॉट म्हणजे निगेटिव्ह आहे, त्यामुळं आपल्याला काय करायचं, आपला टॅग हा पॉझिटिव्ह मध्ये होईल. म्हणून बघूया, आपला आन्सर असेल वॉज पहिल्यांदा, आणि इट ॲज इट इज म्हणजे नॉट काढून टाकल्यानंतर आपला जो टॅग होईल तो पॉझिटिव्ह होईल, आणि आपला आन्सर असेल वॉज इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. नंबर थर्ड, ओम इज गेटिंग समथिंग फॉर सी. ओके, कॉमा, क्वेश्चन मार्क, अँड जे आपले आन्सर्स आहेत किंवा ऑप्शन्स आहेत ते खालील प्रमाणे असतील, ते बघूया आपण. ओम इज, सेंटेन्स इज पॉझिटिव्हमध्ये आहे. ओके, अफर्मेटिव्ह आहे, त्यामुळे टॅग हा निगेटिव्ह होईल. आपला आन्सर असेल इजंट ही, म्हणजेच जे काही आपलं सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब आहे इज आहे, आणि त्याला करताना पॉझिटिव्ह जर निगेटिव्ह होणार, आणि त्यामुळं इजंट आणि ओम हा मुलगा, आणि त्यासाठी आपण ही वापरणार, दॅट्स वाय इजंट ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे इट ओंट बी एनिथिंग एक्सपेन्सिव्ह. इट ओंट बी एनिथिंग एक्सपेन्सिव्ह, कॉमा, डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. वोंट म्हणजेच विल नॉटला सुद्धा म्हणतात, विल नॉट इज इक्वल्स टू ओंट. ओके, शॉर्ट फॉर्म लिहिताना ओंट लिहिलं जातं. तर मग सेंटेन्स हे निगेटिव्ह मध्ये आहे, कन्वर्ट होताना पॉझिटिव्ह मध्ये होईल, म्हणजे टॅग होताना विल येईल, फक्त नॉट निघून जाईल. आणि इट ॲज इट इज, म्हणूनच इट ओंट बी एनिथिंग एक्सपेन्सिव्ह, कॉमा, विल इट अँड क्वेश्चन मार्क. नेक्स्ट इज देअर इज सम मिल्क
इन द रेफ्रिजरेटर. तर याचं क्वेश्चन टॅग असा होईल इज असल्यामुळं क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह मध्ये होईल पॉझिटिव्ह सेंटेन्सचा, म्हणजेच इज नॉट अँड सब्जेक्ट विल बी देअर, म्हणजेच इजंट देअर, देअर इज सम मिल्क इन द रेफ्रिजरेटर, इजंट देअर क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन, वी डोंट नीड टू गो टू द स्टोर टुडे कॉमा डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. सो इथं डोंट मीन्स निगेटिव्ह मध्ये आहे, ते आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये करावं लागेल, त्यामुळेच डू येईल, निगेटिव्ह निघून जाईल म्हणजेच नॉट काढला जाईल, आणि डू येईल आपलं हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, अँड आपला सब्जेक्ट जो आहे तो वी आहे, त्यामुळं डू वी असं होणार. वी डोंट नीड टू गो टू द स्टोर टुडे कॉमा डू वी क्वेश्चन मार्क. ओके, समजलं असेलच. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन इज सुझन कॅन ब्रिंग सम फूड कॉमा डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. त्यात सुझन मीन्स मुलगी आहे त्यामुळे शी येईल, आणि कॅन तर कॅन सेंटेन्स पॉझिटिव्ह असल्यामुळं टॅग हा निगेटिव्ह होणार, तर कांट होईल, आणि सुझनसाठी शी त्यामुळेच कांट शी, तर आपलं सेंटेन्स पूर्ण असं होईल सुझन कॅन ब्रिंग सम फूड कॉमा कांट शी अँड क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन इज द पार्टी स्टार्ट्स ऍट 8 o'clock कॉमा डॅश डॅश अँड क्वेश्चन मार्क. द आन्सर विल बी doesn't it. Okay, start stands for doesn't, means sahayakari kiwa helping verb je ahe te present madhe asliyamule does, and sentence positive ahe tag ha negative hoto manun doesn't, and the party stands it. Okay, so doesn't it. Next question is the movie was very long comma dash dash and question mark. The movie was, the helping verb is was, the sentence is in positive form, so that's why the tag will be in the negative. So the wasn't and the movie is it. Okay, so wasn't it will be the tag, and at last question mark. Next question is there is a dictionary on the shelf. Okay, there is a dictionary on the shelf. So the question tag will be isn't there and question mark. Next question is there is a lot of noise outside. Isn't there is the answer. Is for there is, not is for the negative tag, and there is a subject. So at last question mark. And today's last question is Mrs. Smith is sick comma dash dash and question mark. Mrs. Smith is the helping verb of sahayakari kriyapad. Sentence is in the positive, so tag will be negative, that is isn't, and she stands for Mrs. Smith. That's why Mrs. Smith is sick comma isn't she, and at last the question mark. So friends, jo tumhala lecture avadla asel tar amcha channel la nakki subscribe kara, लाईक करा आणि शेअर करा. त्यामुळं काय होईल, तुम्हाला जे काही आम्ही व्हिडिओज किंवा अपडेट्स देत जाऊ ते तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशन बॉक्समध्ये मिळतील, आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जे बेल साईन असतं त्यावर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळं तुम्हाला जे काही आम्ही अपडेट्स केलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला समजतील. थँक्यू फॉर वॉचिंग.